महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया. कीर्तनकार इंदोरीकर महाराज आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांच्यात आता नवा सामना रंगलाय की काय असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी इंदोरीकर महाराजांनी गौतमीवर निशाणा साधलाय. गाडा आला आणि घाटात राडा झाला असा हा थिल्लरपणा सोडून संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचं म्हणत इंदोरीकरांनी गौतमीवर टीका केली आहे. यासोबतच गौतमीला मिळणाऱ्या बिदागीवरही इंदोरीकरांनी बोट ठेवलंय. गौतमीच्या 3 गाण्यांसाठी लोक 1.5 लाख रुपये मोजतात आणि आम्ही 5,000 जास्त मागितले तर आमच्यावर बाजार मांडल्याचा आरोप होतो असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलंय. गौतमीची बिदागी इंदोरीकरांना खुपतीये की काय असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय. 21,000 ते 51,000 इतकी बिदागी इंदोरीकरांची आहे तर दुसरीकडे 2.5 ते 3 लाख इतके पैसे गौतमी पाटीलला मिळत असतात असं बोललं जात आहे. 8 ते 10 विणेकरी आणि टाळ मृदुंगवाले इंदोरीकरांच्या सोबत त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये असतात तर दुसरीकडे गौतमीच्या कार्यक्रमामध्ये 6 डान्सर 6 बॉडीगार्ड असतात. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनासाठी तब्बल 2 वर्षांची वेटिंग लिस्ट आहे तर गौतमी पाटीलच्या परफॉर्मन्ससाठी 2 महिने वेटिंग लिस्ट आहे. इंदोरीकर महाराजांचं कीर्तन 1 ते 1.5 तासांचं असतं तर दुसरीकडे गौतमी पाटीलचा जो परफॉर्मन्स आहे तिचं जे नृत्य आहे ते 4 ते 5 गाण्यांवर असतं. कीर्तनकारानं 5,000 रुपये जास्त मागितले तर लोक म्हणतात त्यांनी बाजार मांडला, देवाचा बाजार मांडला. आणि 3 गाण्याला लोक 1.5 लाख रुपये देतात आणि जग्या भाडून घेतात काही होत. तीनच गाणे पण शिक्या गाडा आला आणि घाटात राडा झाला. निम्या पोरांचे डोकं फोडून गाडा गा. थोडी आपली संस्कृती टिकवणं गरजेची आहे. आणि कीर्तनकारानं 5,000 मागितले का काय खरं आहे त्यांच फार लुटली जनता आल्या. आणि 3 लाखाला 3च गाणे ऐकले, 300 पोरांच्या चड्ड्या फाटल्या, 200 पोरांची गुडघे फोडले, मारामाऱ्या झाल्या, उद्या झाल्या, शब्दही कुणी बोलायचं नाही.